ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चौकाकेते भर दिवसा दुचाकीची चोरी, हातकलंगले पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल। हातकलंगले तालुक्यातील चौकाकेतील शेतकऱ्याची शेतात लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने भर दिवसा चोरून नेली। याबाबत हातकलंगले पोलिसात अज्ञाता विरोधात फिर्याद दाखल केली आहे। चौकाकेतील शेतकरी जयदीप चोकाकर यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक MH11V3124 ही सांगली कोल्हापूर महामार्गालगत असणाऱ्या चोकाक गावच्या स्मशानभूमीच्या शेडमध्ये लावून शेतीची कामे करण्याकरता गेले असता तिथे कोणी नसल्याचं पाहून अज्ञात व्यक्तीने गाडी चोरून नेल्याचे समजते। तात्काळ हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर तिथे बीट अमलदार हेमंत करोशी व कॉन्स्टेबल किरण बिंदगे घटनास्थळी पोहोचले व पाहणी करून पंचनामा केला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य हर्षद कुमार कांबळे, गौतम कांबळे, अजित शिंदे उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव पोलीस सावलदार हेमंत करोशी हातकणंगले पोलीस स्टेशन। जयदीप चोपाकर यांची काल दुपारी मोटरसायकल चोरीस गेलेला आहे। या सदर गुन्ह्याचा घटनाचा पंचनामे करता आलेला आहे, पंचनामा झालेला आहे आणि सदर गुन्हा तपासाला योग्य की लवकरच आरोपींना अटक करायची किंवा आरोपींची तपास करून योग्य ती कारवाई करायचा विचारून आहे। तरी नागरिकांनी कुठेही गाडी लावताना थोडंफार खबरदारी घ्यावी, गावामध्ये कोण येतं न येतं किंवा जरा प्रत्येकानं सतर्कतेनं आपलं काम केलं पाहिजे। मी ग्रामपंचायत सदस्य चोकाक हर्षद कुमार कांबळे, काल आमचे मित्र जयदीप चोकाकर यांची दुचाकी गाडी चोरीस गेलेली आहे। सदरची घटना काल झाल्यामुळं आमचे मित्र जयदीप चोकाकर यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली असता सदरचे पोलीस आमचे चोकाक गावचे बीट अमलदार आज इथे येऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करून गेलेले आहेत। पण मी या चोका गावात चोरीचे प्रमाण वाढलेले दिसत असे आमच्या निदर्शनात आलेलं आहे आणि सदरची घटना काल झालेली आहे, पण ह्याच्या आधीही चोरीचे प्रकार या चोका गावातील नागरिकांना मी एक सतर्कतेचं आवाहन करतो। एक ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी चोका गावाला एक विनंती करतो, जे कोण गाडी लावून कुठं बाहेर दुसऱ्या ठिकाणी जात असतील तर एक सिक्युरिटी म्हणून एक आपल्या चांगल्या आपल्या सोयीच्या ठिकाणी लावावी, जेणेकरून ती चोरीस जाऊ नये। किंवा जर आपल्या गावात कोण अनोळखी व्यक्ती दिसत असेल तर ग्रामपंचायतला कळवावं असे मी चोका गावातील लोकांना विनंती करतो आणि तसं काय आढळल्यास तर त्वरित ग्रामपंचायतला कळवावं असं मी विनंती करतो। महानकर न्यूजसाठी अजित शिंदे चोकाक।